प्रभु आपण सर्वज्ञ आहात, त्यामुळे नागनाथ आता खूप मोठ्या संकटामध्ये आहे हे आपण जाणताच। हो मला ठाऊक आहे, नागनाथवर अघोरी मंत्राचा प्रयोग झाला आहे, त्यासाठीच आम्ही तुमच्याकडे आलो आहोत। प्रभु तुम्ही नागनाथचे गुरु आहात, त्याला या संकटातून आपणच वाचवू शकता। देवा आम्ही तुम्हाला साखळं घालतो, आमचा नागनाथाला वाचवा, त्या दुष्ट लोकांनी त्याला पकडून ठेवलाय, आम्हाला फार काळजी वाटते हो त्याची। तुम्हाला चिंता करायची काहीही गरज नाहीये, तुम्हाला माहितीच आहे नागनाथ म्हणजे साक्षात अविर्होत्र नारायण आहेत आणि त्यामुळे नागनाथाला काही होणार नाही। परंतु देवा ते दुष्ट लोक त्याला का त्रास देत आहेत? सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या कोणत्याही विभूतीला असा अनिष्ट शक्तींचा त्रास चुकलेला नाही, त्यामुळे नागनाथाला देखील तो सहन करावा लागतो, परंतु तो त्यातून सुखरूप बाहेर येईल। कधी होईल म्हणजे तो परत कधी येईल? अशा क्षुद्र शक्तींचा नागनाथावर काही परिणाम होणार नाही, तो लवकरच तुमच्याकडे परत येईल, त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत होऊन घरी परता, मी सगळ्याकडे पाहत आहे। हे गुरुदेव, माझ्या भोवती हे बंधन कसलं आहे हे मला कळत नाहीये, माझी तेवढी तपश्चर्या नाही, साधनेचं महत्व मला आज कळलंय, मी साधना करून पुढे जायला हवं, अशा अघोरी विद्यांचं खंडन करायचं म्हणजे तप करावाच लागणार। आई बाबा तुम्ही काळजी करू नका, मी यातून सुखरूप बाहेर पडेल। ओम श्री गुरुदेव दत्त। नागनाथ आई तू इथे कशी आलीस? अरे तुलाच शोधत शोधत आले बाळा। नव्हतं यायचं आई। अरे पण तू घरी आला नाहीस, आम्हाला काळजी वाटत होती तुझी। बरं झालं मी आले, चल आपण जाऊया इथून। आई इथे आलेलं कोणीही बाहेर पडू शकणार नाही, अघोरी विद्या वापरून त्यांनी हे सगळं केलंय, तूही अडकलीस। अरे पण तू इथे असताना मी बाहेर थांबू तरी कशी? तुझे बाबा देखील तुला शोधायला बाहेर पडले आहेत। अरे देवा पण आपण इथून बाहेर कसं पडणार? हे तंत्र तोडता येईल असं ज्ञान मी अजून मिळवलेलं नाहीये, त्यामुळे मी माझ्या गुरूंचं स्मरण करतोच आहे, तेच मला ह्यातून मार्ग दाखवतील। एक काळ वेळ कळत नाही,
रात्र कधी झाली हे कळलंही नाही. घरी सगळे काळजी करत असतील रे नागनाथ. रडून रडून आईची अवस्था बिकट झाली आहे हे इथे जाणवतंय मला. गावातल्या लोकांनाही कळलं असेल. हो, पाटील पाटलीन ह्यांना तर आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. आजपर्यंत मला हरवता आलं नाही ह्याचा विजय ते साजरा करत असतील. पण त्यांना माहीत नाहीये की हा काही शेवट नाहीये. ऐक माझं, माझा इथे जीव गेला तरी चालेल पण तू इथून बाहेर पड. आई, मी बाहेर पडणारच आहे, फक्त एकटा नाही, तुलाही सोबत घेऊन बाहेर पडणार आहे. गजप्पा, काय बी म्हणा, तुम्ही आल्या आल्या त्या नागनाथला हिसका दावला बघा. अरे गजप्पा म्हणतात मला. गजप्पा, तिकडे बघा, तुमचं सावज दाराशी आले. तुम्हाला माझा जीव घ्यायचा तर तुम्ही घ्या, पण माझ्या नागनाथला इथून बाहेर पडू द्या. तुम्हाला हवं तसं मी करायला तयार आहे. अयो, इतकं तर शरण आलो आहे. अरे ही तर फक्त सुरुवात आहे, अजून लय काय होणार आहे. ऐका ना, तुम्ही म्हणाल तसं करायला तयार होता मी, तुम्ही जे सांगाल ते. नाही नाही, आता गजप्पा तुमचं ऐकत नसते, आताच राहायचं. ठीक आहे, आम्ही आताच राहू, पण आम्ही उपाशी राहिलो तर आम्ही आताच मरून जाऊ, मग तुम्हाला आमचा काहीच फायदा होणार नाही. त्यापेक्षा आम्हाला काहीतरी खायला द्या. नाही नाही, जमायचं नाही. हो, मला नका देऊ, पण निदान नागनाथला तरी द्या, त्याला हे सगळं सहन होत नाहीये. आई, तू नको यांना विनवणी करू. हो, खायला नाही, निदान दूध तरी द्या. गजप्पा, तुमच्या लक्षात आलं का, म्हणजे थोडक्या सापाला दूध पाजायचं आहे. जेवायला मिळल देवी दोन दिवसातून एकदा, बाकी हवा खा. पर ह्यो नागनाथ समध्या गावाला अन्नदान करीत होता ना, त्याला म्हणा आता आणखी खायला. आम्हाला कशी पाहिजे मागतो, काय झालं, इथे जादू चालू ना वय. गजप्पा, तुझ्या तंत्र मंत्रामुळे मला इथे काही करता येत नाहीये. तुझ्या बंधनामुळे मी अडकलोय, पण लक्षात ठेव, तुझ्या मागे उभा असलेला यम मला दिसतोय. तुला दिसणार नाही तो, पण मला दिसतोय. लवकरच तुझा मृत्यू होणार आहे. तू किती बोलला तरी मी घाबरणार नाही. तू माझा विचार सोड, स्वतःचा कर. तू ह्या जन्मात काय, पुढच्या जन्मात मी या कुटीच्या बाहेर जाऊ शकत नाही. कित्येक जन्म लागतील तुला, पण तू माझं तंत्र फेदू शकणार नाहीस. गजप्पा, हे पोरग लय आतल्या गाठीस आहे बरं का, याला हलक्यात घेऊ नका. म्हणजे घाबरू नका, मला अनुभव आहे याचा, काय होणार नाही ना. नागनाथ, तू संकटात आहेस, परंतु तुझ्यावर गुरुकृपा आहे, त्यामुळे सगळी विघ्न नाहीशी होते. परंतु या सगळ्यामध्ये एकच महत्वाचं आहे की तुझा गुरुवरचा विश्वास किती आहे, त्यांच्यावर तुझी श्रद्धा किती आहे.
ती निष्ठा कधी ढळू देऊ नको. संकट काय आहे त्यापेक्षा त्या संकटाला तू सामोरा कसा जातो ते महत्त्वाचं. आदेश अलख निरंजन. गजप्पा नागनाथला बाहेर बोलो. कोण नागनाथ? अरे माझ्या दारात येऊन मलाच आदेश देणारे तुम्ही कोण? गजप्पा तू कोणाशी बोलतोय ते ठाऊक नाही तुला. हे माझे गुरु श्री जालिंदरनाथ आहेत आणि तू ज्याला तुझ्या मंत्र जाळ्यात अडकून ठेवलंयस ना तो नागनाथ आणि माझे गुरु श्री जालिंदरनाथ यांचे गुरु एकच आहेत श्री दत्त गुरु. तू तुझं मरण ओढून घेऊ नकोस. हे बघा तुम्ही कुणी बी असू द्या पण तुमचा नागनाथ इथं नाहीये. असत्य बोलू नकोस गजप्पा. तू जे काही दुष्कृत्य केलं आहेस ते ठाऊक आहे आम्हाला. त्यामुळे वेळ दौडू नकोस. नागनाथला आत्ताच्या आत्ता बाहेर पाठव. गजप्पा गजप्पा जाऊ द्या. बोलव नागनाथला. उग यांच्या सोबत नका भांडू. तू थांबलं क्या? हे बघा तुमचा नागनाथ त्या गुरु आईच्या ताब्यात आहे. तीच त्याला घेऊन बसते त्या कुटीच्या आत. तेव्हा तिच्याकडेच मागा. माझ्या हातात काही नाहीये. आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे गजप्पा. तू नागनाथला बाहेर बोलवण्यास जेवढा विलंब करशील तेवढं तुझं मरण भयानक होत जाईल. तू माझ्या गुरूंची आज्ञा मोडतोयस गजप्पा. तुला शेवटच सांगतो. नागनाथला बाहेर पाठव. कुणाचीही आज्ञा पाळायला मी बांधील नाहीये. तेव्हा मला नका सांगू. गुरु आई हे बघ बाहेर कोण आले ते बघ. तुम्ही ये बाहेर. आपण दोघं शस्त्र हातात घेऊन या दोघांना संपवू. गुरुआई हे बघ कोण कुठले नात आलेत बोलतात नागनाथला बाहेर बोलो. आला बाहेर. आता काय करणार आहे तुम्ही? तुम्हाला सांगितलं इथून निघून जा म्हणून. मला माझं काम करू द्या. याची आता सुटका नाही. जन्मभर राहणार माझ्या सोबत. तुम्ही सुद्धा याची सुटका करू शकत नाही. गुरुआई मी तुम्हा दोघांना आणखी एक संधी देतो. नागनाथला सोडून द्या. आता तुम्हा दोघांना यमसदनी जावं लागेल. मी नाही घाबरत या मला. गुरुआई या नागनाथला घेऊन इथेच थांब. म्या बघतो या दोघांचं काय करायचं ते.
नागनाथ, आता तुला जो आडवा येईल त्याला शिक्षा केल्याशिवाय सोडू नकोस. नाथपंथाचा जयघोष कर, गुरुदेवांचं स्मरण कर, शस्त्र उचल आणि या नराधमाचा शेवट कर. आदेश अलख निरंजन. गुरुवर, यांनी माझ्या आईला देखील बांधून ठेवलंय. बोलव तिला बाहेर. पद्मिनी आई, बाहेर ये. नागनाथ, आता तुम्ही दोघे घरी जा. गुरु आई, यापुढे पुन्हा कधी नागनाथच्या वाटेला जाऊ नकोस. नाहीतर गजप्पाचा जसा शेवट झाला तसा तुझाही होईल.
पद्मिनी, तू आणि नागनाथ घरी जाताना सोबत जाऊ नका, तू वेगळ्या वाट्याने जा. अजूनही कोणाला कळता कामा नये की नागनाथच्या घरी स्त्री रूपात जी राहते आहे ती तूच आहे. ते जशी आज्ञा गुरुवर. नागनाथ, तू घरी जाण्याआधी श्री दत्तगुरूंचं दर्शन घे. तुझ्यावर जे संकट होतं ते खूप मोठं संकट होतं आणि त्यांच्या कृपेमुळेच तू यातून सुखरूप बाहेर पडू शकला आहेस. हो गुरुवर.